म्हणून असा जो थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लांट उभारणीत देखील केलेला आहे. ऑक्सिजन प्लांट जे रुग्णांना जीवदान देण्याचं काम ऑक्सिजन प्लांट करत होते. खरं म्हणजे यामध्ये अक्षरशः मी नावं घेणार नव्हतो, परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला आणि उत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी या ठिकाणी अशी काही तळपली की स्वतःचे मुख्य काम सोडून रोमिंग पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन इतर अवांतर कामात प्रचंड त्यांनी काम घेतलं. आता मी नावं थोडीशी वगळलेली आहेत, गाळलेली आहे. हा नाही, त्याच्यामध्ये काय झालंय, आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला. आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका, ठीक आहे. कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्वाचा पॅद जे आहे हा रोमिन छेडा आहे. अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून. हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं. या हायवे कंपनीने पॉवर ऑफ अटॉर्नी द्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं. इतर रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला. पुढील 4 वर्षात रोमिनला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली. 57 कंत्राट यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं. त्याचं काय संबंध रोड बनवणारी कंपनी आणि पेंग्विनचं काम, त्यानंतर कोविडचं काम, कोण आया, कशासाठी दिलं? बरं, रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल. पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होत. हे वस्तुस्थिती आहे, हे रेकॉर्डवर आलेलं आहे, तपासात आलेलं आहे. आणि कपड्याचं दुकान होतं, हायवे कंपनीला कंत्राट मिळताच 2% पैसे ठेवून उर्वरित सर्व पैसे या रोमिन छेडाच्या खात्यात फिरवण्यात आले. पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा याचा तरी विचार केला पाहिजे. एकीकडे माणसं मरतायत, एकीकडे लोकांचे जीव जात आहेत, आणि अशा प्रकारचं काम जी मंडळी करत होती त्यांनी थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती. ऑक्सिजन प्लांटकडून 60 कोटीचं काम जुलै महिन्यात ऑक्सिजन प्लांटचं पूर्ण करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं, मात्र सदर काम 1 महिना उशिरा म्हणजेच ऑगस्टमध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून त्याकरिता केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला. म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे काही गैरप्रकार झालाय तो देखील तिकडे तपासात आलेला आहे. ऑक्टोबर महिना धरला तर 3 महिन्यांकरिता 9 कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होतं, प्रत्यक्षात केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला. पण इथंच ही गोष्ट संपलेली नाही. या ठिकाणी ऑगस्टमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचं दाखवलं, कारण काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर याच दाखल्याच्या आधारावर
लगेचच पुढचं 80 कोटींचं काम त्याला देण्यात आलं पुन्हा. त्यामुळे ऑगस्ट मध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखवण्याचा जो काही आटापिटा केला होता तो याच कारणासाठी. अध्यक्ष महोदय, ऑक्सिजन प्लांटच्या अगोदरच्या ज्या काही कथा आहेत त्या तर अगदी अचंबित करणाऱ्या आहेत. रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू, 5D थिएटर, प्रशासकीय कार्यालय, लांडगे कोले, स्लॉथ बेअर, ऑटर, मद्रास पॉन्ड टर्टल, तरस, बिबट्या एक्झिबिशन सेंटर, पक्ष्यांचे पिंजरे, रेप्टाईल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली. सगळी कामं दिली. याबरोबरच पेंग्विन कक्षाकरिता निगा व देखभालीचे कंत्राट देखील बहाल करण्यात आलं. अमीनबाय सुनो बरोबर. ज्यामध्ये HVAC सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम, लाईफ सपोर्ट सिस्टीम, व्हेटरनरी डॉक्टर आणि पेंग्विन करता मासे पुरवण्याचं कंत्राटही देण्यात आलं. एकही आदमी आहे देखो कितना सबका मालिक